विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा ओबीसी आघाडीतर्फे मोहोळ तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी आघाडीच्या वतीनं तालुका अध्यक्ष औदुंबर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. मोहोळ तालुका कृषी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून संबंधित कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी यांनी खोटे सर्वे करून शासकीय रक्कम हडप केली. त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. यापूर्वी इतर IMP योजनेत झालेली कामं परत दुसऱ्यांदा जलयुक्त शिवार योजनेत दिसत आहेत असा आरोप आंदोलनकर्त्याकडून होत आहे. या हलगीनाद आंदोलनात अधिकारी सरडे, तालुका कृषी पर्यवेक्षक, तालुका मंडल कृषी अधिकारी आणि 2016-17-17-18 मध्ये जलयुक्त शिवार अभियानामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर तत्काळ फौजदारी सर्वोच्च गुन्हा दाखल व्हावा. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत त्यांना आमचं आंदोलन माघार घेत. भाजपचे ओबीसी आघाडीचे मोहोळ तालुका अध्यक्ष औदुंबर वाघमोडे, माजी तालुका अध्यक्ष सोमेश क्षीरसागर, अविनाश देवकर, दत्तात्रय होनमाने, मुजीब मुजावर, शंकर होनमाने, कबीर काळे, सुरेश कांबळे, भारत आवारे, दिनेश गडदे, भाऊ सारोळकर, गणेश खरात आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.